और क्या यह सच है कि यह महाराष्ट्र के एक प्रमुख राजनेता के संपर्क में थी और उसकी दोस्ती थी? इसमें एयू का नाम आया, रिया चक्रवर्ती को सुशांत के पहले 44 कॉल्स एयू के आए। एयू का यानी कि लीगल में अनन्या उद्धव बोलते हैं, लेकिन बिहार पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया था आदित्य उद्धव करके, तो आदित्य उद्धव ठाकरे उसका नाम आया था। अध्यक्ष महोदय, एयू का विषय बहुत ही गंभीर है, एयू जैसा अनन्या उद्धव नहीं है, एयू आदित्य उद्धव ठाकरे ऐसा बिहार पुलिस ने कहा है। तो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन अलग है, बिहार पुलिस का अलग है, सीबीआई का, तो लोगों के मन में प्रश्न है, तो इसकी जानकारी लोगों को मिलना चाहिए। तो पण त्या धाणीत मला जायचं नाहीये, एकंदरच आम्हाला माहिती आहे की ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वतःच्या घरात नसते, गद्दारी ते घरात एकदा दोनदा तीनदा किंवा अनेक वेळा केलेले, त्यांनी आमच्या बरोबर गद्दारी केली, आम्हाला त्यांच्याकडून अजून चांगलं काही अपेक्षित नाहीये। मूळ मुद्दा असा राहिलेला आहे, जर आपण बघितलं असेल की हे 40 गद्दार इकडचे आणि 12 गद्दार खासदार हे ना अडचणीत आता सगळेच आणत आहेत, त्यांचे मित्रपक्ष नवीन ते देखील आणत आहेत। आमच्याकडून पण काल जो महत्त्वाचा विषय इथे आलेला आहे, एनआयटीचा जो घोटाळा आहे, तो मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आहे, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांवर लक्ष विचलित करायचं असेल, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, दुसऱ्या बाजूला राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, कारण राज्यपालांबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये तुफान राग आहे, प्रत्येकाच्या मनात राग आहे। ज्या राज्यपाल महोदयांनी आपल्याला आठवत असेल मुंबईमध्ये विधिमंडळाचा अपमान केला, तिथे भाषण न देता निघून गेलेले होते, त्यानंतर आणि त्याच्या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अपमान केला, अनेक असे अपमान सहन करत करत हा महाराष्ट्र पुढे आलेला आणि राग वाढत चाललेला आहे। एकंदरच ह्याच्यावर आम्ही बोलू नये, आज देखील आपण बघितलं असेल विधान भवनात वरचं हाऊसमध्ये मला वाटतं तो विषय घेतला गेला, पण खालच्या हाऊसमध्ये आम्ही विरोधी पक्षांनी कर्नाटकाबद्दल बोलायचा प्रयत्न केला, जे काही त्यांच्याकडून आमच्यावर आक्रमण चाललंय, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, एनआयटीचा विषय घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही आम्हाला बोलू दिलं नाही, आमचे माईक बंद ठेवले आणि आम्हाला उठू दिलं नाही। महत्वाची गोष्ट हीच राहते की या महाराष्ट्रात जे खरे प्रश्न आहेत ते बाजूला सोडून अशी घाणेरडी बदनामी करायची हे त्यांचा प्रयत्न असतो, पण मी त्याच्यात जाणार नाही, मला त्याच्यात जायचं नाही, कारण मूळ गोष्ट हीच आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर आज राजीनामा दिला पाहिजे ते त्याच्यात बघताय तुम्ही, जिथे सही केले त्यांनी, तो घोटाळा लोकांसमोर आलेला आहे त्यांना वाचवण्यासाठी, आणि ज्या राज्यपालांनी, महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांनी आज ते मला वाटतं नागपूरमध्ये आहेत, त्यांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। तर त्यांच्या चौकशीत जे काय आलं असतं ते आलं असेल, पण महत्वाची गोष्ट हीच आहे जसं मी सांगितलं की चौकशी पहिली हीच झाली पाहिजे की या मुख्यमंत्र्यांनी घोटाळा केलाय की नाही, दुसरी चौकशी हीच झाली पाहिजे की या राज्यपालांना वाचवलं का जात आहे, आणि ह्याच्यातून सगळे लक्ष विचलित करायला ते हे प्रयत्न करत आहेत। विलासजी आपण मला एक सांगा, विरोधी पक्ष हा एक वेगळा विषय ठेवूया, पण राज्यपाल जे म्हणाले आहेत ते तुमच्या मनात राग नाही आलाय का? आलाय ना, प्रत्येक माणसाच्या मनात राग आलाय। जर कुठचाही इकडचा माणूस, कुठचीही दुसरी व्यक्ती कुठच्याही राज्यात गेली आणि तिकडच्या महापुरुषांचा अपमान करायला लागली, आपल्या देशातल्या महापुरुषांचा अपमान करायला लागली, तर तिकडचा विरोधी पक्ष असेल, सामान्य नागरिक असेल, पण हे मुख्यमंत्र्यांच्या मनात राग नाही आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या मनात राग नाही आहे, सरकारच्या मनात राग नाही आहे। इतर वेळी जे सरकार ज्यांच्यावर दबाव टाकतं, इतर सगळे यंत्रणा वापरल्या जातात, मग अशा वेळी हे सरकार गप्प काय? खरं तर ह्या सरकारनी त्यांना पदमुक्त केलं पाहिजे होतं, त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं। सरकारच्या मनात काडी मात्र राग नाही का? आज पण बघा, आम्ही जेव्हा राज्यपालांबद्दल बोलायला लागलो, आमच्या विरोधात घोषणा दिल्या आणि आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एका बाजूला आम्ही महाराष्ट्र म्हणून हे महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांविरुद्ध जेव्हा बोलत आहोत, त्याच बाजूला हे खोके सरकार राज्यपालांना वाचवलं नाही गेलेलं, मग भावना नुसतं आम्हाला आहेत का? म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की हे सरकार जे आहे ते महाराष्ट्र द्वेषी आहे। आपण बघा, ह्याची क्रमांक जर लावला आपण तर, नाही मला पूर्ण बोलू द्या ना, जरा थांबा, मला पूर्ण बोलू तर द्या। पहिलं जर आपण बघितलं तर फॉक्सकॉन सारखे प्रकल्प असतील, बल्क ड्रग सारखे प्रकल्प असतील, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस टाटा असेल, रिन्युएबल एनर्जी पार्क जिथे आम्ही पुटीपुरीला आणू इच्छितो, हे सगळे प्रकल्प वेगळ्या वेगळ्या राज्यात पाठवले, कुठेही आमचे मुख्यमंत्री घटनाबाह्य जे आहेत ते काही बोलले नाहीत। नंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री, एवढं त्यांनी अग्रेशन दाखवल्यानंतर देखील आमचे मुख्यमंत्री काही बोलले नाहीत, आमच्याकडचे दोन मंत्री जे तिथे जाणार होते तिकडून धमकी आल्यानंतर घाबरले आणि गेलेच नाहीत, इथे आमच्यावर इथे आवाज चढून बोलण्याचा प्रयत्न करतात, तिथे कुठेही काडी मात्र शब्द काढला नाही, तिथे जाण्याची हिंमत दाखवली नाही। तसंच राज्यपाल जिथे जिथे बोलत आहेत, सगळं ठीक आहे, गद्दारी वगैरे आम्ही एवढं बंड केलं, सगळं केलं, अमुक केलं, तमुक केलं, जे छाती फोडून बोलत आहेत, मग राज्यपालांसमोर तुम्ही राज्यपालांना माफी का नाही मागायला लावत आहे? राज्यपालांना पदमुक्त का नाही करत आहे? आणि मुळात प्रश्न हाच राहतो की ह्या भावना ज्या आहेत महाराष्ट्राबद्दल त्या नुसतं आम्हालाच आहेत का? या खोके सरकारमध्ये नाही आहेत का? आज दाखवून दिलं त्यांनी। आदित्यजी, या प्रकरणामध्ये राहुल शेवाळे यांनी आणखी एक असा मुद्दा उपस्थित केला या प्रकरणात,
की बिहार पोलिसांच्या तपासात आदित्य ठाकरे मी ह्या व्यक्तीला काडी मात्र संबंध किंमत देत नाही म्हटलं आहे की तुम्ही मध्यंतरी जे बिहारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलात तर कदाचित आता ह्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहिती मला ह्याच्यात जायचं नाही काही काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफ मध्ये जायचं नाही कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही. आणि त्याची पार्लमेंटमध्ये हेतू आरोप केले जात आहेत परंतु आता कसं आहे तुम्ही आता वर्ल्ड कप बघितलं असेल. वर्ल्ड कप मध्ये जो फुटबॉलर सगळ्यात चांगला खेळतो त्याला मार्किंग जास्तीत जास्त केलं जातं. मेसीवर किती लोक होते, एम्बापेवर किती लोक होते आणि बाकीच्यांवर किती लोक होते, तर ठीक आहे आपण गोल मारत राहू. ते सेल्फ गोल मारतात त्यांना सेल्फ गोल मारू द्या. पहिली गोष्ट ही आहे, एक स्पष्ट चित्र आहे आपल्या पण सर्व्हे मधून कळत असेल आपल्याला की येणारे जे कर्नाटकाच्या निवडणुका आहेत तिकडचा जो सत्ताधारी पक्ष आहे हे हरतील की काय असं वातावरण तिथे आहे. आणि म्हणून विषय काय नक्की घ्यायचा, पेटवायचा कसा विषय, कर्नाटक कसा पेटवायचा, महाराष्ट्र कर्नाटक वाद अजून कसा वाढेल ह्याच्यावर त्यांचं लक्ष आहे. आश्चर्याची गोष्ट हीच आहे, धोकादायक गोष्ट हीच आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांकडे बैठक होऊन जे ठरलं होतं ते हे कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नाही. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तिकडचा जे काही त्रास जो होतो तिकडच्या स्थानिक नागरिकांना होतोय कारण मुळात हे दोन आपल्याच देशातल्या राज्यामधला वाद आहे, सीमा भागावरनं वाद आहे, कुठे सीमा कशी आली पाहिजे ह्याच्यावरनं वाद आहे. पण हे वाद सुप्रीम कोर्टामध्ये असताना वर्षानुवर्ष चालत असताना खरं तर तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी असं वागणं किंवा बोलणंही अपेक्षित नाहीये. पण हे जर तिथून बोलत असतील तर वाद न वाढवता काहीतरी उत्तर तर देणं गरजेचं आहे. पण आमच्याकडचे जे घटनाभाय मुख्यमंत्री आहेत इकडे सगळं काही चालतं त्यांचं की आमच्या पक्षात येणार तर तुमच्या मागे पोलीस लावतो, हे करतो, केस लावतो. पण तिकडच्या मुख्यमंत्र्यांना काही बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, ताकद नाही आणि मुळात घाबरून गप्प बसलेले. हेच मी सांगत आहे की हे सरकार जे आहे हे महाराष्ट्र द्वेषी आहे, महाराष्ट्र विरोधी सरकार आहे. कारण जो महाराष्ट्र एका चांगल्या दमानी पुढे चाललेला, महाविकास आघाडी सरकारमध्ये पुढे चाललेला, 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आम्ही आणली, शाश्वत विकास करत होतो, अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये कामं चांगली होत होती, गावांमध्ये कामं चांगली होत होती, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती त्यांची आपण पहिल्याच इकडच्या अधिवेशनात केलेली. हे सगळं होत असताना आपण बघत असाल ओला दुष्काळ ह्या सरकारनी जाहीर केला नाही, शेतकऱ्यांची मदत केलेली नाही, प्रकल्प 5 आपल्या राज्यातून निघून गेलेले आहेत. पर्वाकडचे पण जे प्रकल्प आपण ऐकलं की 70,000 कोटी की 65,000 कोटी त्याच्यातून 60% प्रकल्प हे जुने प्रकल्पना त्यांनी नुसतं कॅबिनेटची मंजुरी कशावर दिली सबकमिटीची तर नवीन सवलतींवर, म्हणजे जुने प्रकल्पना त्यांनी एक्सपॅन्शनसाठी जागा दिली, बाकी काही केलेलं नाहीये. आणि म्हणून हे सगळं लक्ष विचलित करण्यासाठी आपण बघत असाल हे सगळे खेळ चालू आहेत. पण महत्वाच्या दोनच गोष्टी आहेत, ह्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, हा घोटाळा लोकांसमोर आलेला तो स्पष्ट आहे हे तुमच्या पण सगळ्यांच्या माध्यमातून लोकांना कळलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जे राज्यपालांनी सतत या महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे, आपल्या महापुरुषांचा अपमान केलेला आहे, विधिमंडळाचा अपमान केलेला आहे, त्यांना पदमुक्त करणं गरजेचं आहे. पण हे खोके सरकार त्यांना वाचवत आहे. धन्यवाद.